बहिणींना काय चाललंय? आमच्या भाऊ बहिणींचं झालं का तुमचं चहा पाणी भाऊ बहिणींना? चला आता माझं बी झालं, आवारलं जरा, कपडे भांडी केली, आंघोळ पाहुळ केली. आंघोळीचं लय कोडं पडतं तर माझ्या भाऊ बहिणींना, पहिली गोष्ट तर माझ्या आंघोळीचं लय कोडं पडतं. नसतं पडू द्या, बरोबर आहे ना? हातात नसते हे होते आगा गुजाऊन खसून खसून कसं केलेलं. आता तसलं बारक्या बारक्या फुटकुळ आल्या ते, त्यामुळे तुम्हाला सांगते असं आहे. नुसतं असं खरा 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 खाजू वाटते, कारण की ती इन्फेक्शन आहे ना, इन्फेक्शन बाहेर पडायला लागलं म्हणजे शरीरातून. जिभेला काट पण आलं होतं माझ्या, पूर्ण जिभेला काट पण आलेलं होतं. आता हातामध्ये आहे ना नुसते आग 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 चालली मगापासून. कशामुळं होतं बरं असं? गोळ्यांमुळं जी इन्फेक्शन आहे ती बाहेर पडली. काय कळायला मार्ग नाही. त्याला मगाशी व्हिडिओ टाकला होता त्यात कसं आहे माहिती का, मी बोलल्यानंतर ना दिसतं माझं तोंड, पण काय टायमाला बोलणं पण गरजेचं असतं. असे आहे ना, आहे ना गलत फ्रेमी माणसाच्या मनामध्ये निर्माण होतील. माझा चांगला चाललेला संसार आहे ना मोडणार आहे काही लोकांमुळे. तुम्हाला खरं मी सांगते भाऊ बहिणींना, आता तुम्हाला सांगते मी किती वेळा सांगितले, किती वेळा सांगितलं. आता मेहुणा मेहुणीचं नातं, माझ्या बहिणीचा नवरा, ती माझं मेहुणा आणि मी त्यांची मेहुणी. कुठल्या टायमाला तुम्हाला चेष्टा मस्करी ही ती करताना दिसलेलो आहे आम्ही? सांगा बरं तुम्ही मला. नाही त्या टायमाला तुम्हाला सांगते उचलायची, अरे तिच्या तुम्हाला सांगते तिच्या नशिबात तीन पुरी होत्या, तीन लिकीनं जन्म घेतला, तिच्या घर परपंचा संसार सुखाचा आहे ना, चालू द्या ना. आता तुम्हाला सांगते ते दाजींना पोरगा पाहिजे ना, पारगा पाहिजे, ते दोघा नवरा बायकोचा विचार आहे त्यांची, ती बघतील ना. तुम्ही मला मध्ये कशाला घेताय विनाकारण? विनाकारण तुम्ही मला मध्ये घेताय. आता तुम्हाला सांगते एक ताई आहे, तिची काय कमेंट आहे मला माहिती आहे का? संजयला बी पाहिजे पोरग, आणि तुला बी पाहिजे पोरग, तर संजया बरोबर लग्न कर आणि राहा, तुला बी पोरगा होईल. बोलताना थोडाफार तरी विचार करत जा की आपण काय बोलतोय काय नाही बोलत. आता तुम्हाला सांगते माझा नवरा पण व्हिडिओ बघत असतो, माझा नवरा बी कमेंट वाचत असतो. म्हणजे माझा चांगला चाललेला संसार मोडायचा का काय तुम्हाला? काही लोकांमुळे आहे ना, खरंच तुम्हाला सांगते माझा चांगला चाललेला संसार मला मोडावं लागलं, मी तसं राहावं लागलं माझ्या बहिणीचे. बोललं की तो परत बोललं की म्हणायचं तुलय चाबरी आहे, तुलय अशी आहे, तुलय तशी आहे, तुलय अशी आहे. आता हे दत्तक पुरीचे बी घ्यायचं तुम्हाला सांगते विषय चालला. त्यात काय काय म्हणणं आहे की तू दाखवून देत नाही, तुलय चाबरी आहे, असं झालं तसं झालं, आणि तू एका पुरी म्हणजे शिक्षणाचा तर खर्च उचल. तर मी कुठं नाही म्हणते शिक्षणाचा खर्च उचलते भाऊ बहिणींना, मी करा माझ्या व्हिडिओंना सपोर्ट, करा मला सपोर्ट, करा माझी आयडी जास्त शेअर करा, व्हिडिओ सपोर्ट करा, करते मी. मी पण तुम्हाला सांगते चार पैशाचं काम करते, त्यातच मी खाते पिते, मी माझ्या स्वतःचा खर्च उचलत असते. आणि जेवढं होईल एवढं तुम्हाला सांगते, जेवढं मदत करता येईल तेवढं मी मदत करायचा प्रयत्न करत असते. त्यातून तुम्ही मला आहे ना ते म्हणते जबाबदारी माझ्यावरती असं लादायचा प्रयत्न करताय. पण त्याला मी त्याला पण नाही महागारी सरत, त्याला मी महागारी सरणार नाही मी. जर तुमची इच्छा आहे तर हो, मी काय तुमची इच्छा मोडणार नाही. करा तुमच्या म्हणजे माझ्या व्हिडिओंना सपोर्ट करा, करते मी. आणि जी काय खरंच तुम्हाला सांगते जी काय भाऊ बहिणी अशी बोलतात ना, ती खरंच विचार करून बोलत नाही, ती अजिबात विचार करत नाही, ती कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही, ती डायरेक्टली उचलायची जीवान लावायची टाळ्याला. त्या समोरच्याचं किती नुकसान होईल ह्या गोष्टीमुळं, किती नुकसान नाही व्हायचं हे अजिबात विचार करत नाही. म्हणजे कसं झालं माहितीये का, एखादा माणूस जर चुकीत नसेल किंवा ती किती बी हे असेल चांगला माणूस राहण्याचा प्रयत्न कसं करत असेल किंवा चांगला असेल, तर त्याला वाईट कसं ठरवायचं आणि त्याचं कसं खच्चीकरण करायचं ना, हे काही लोकांना लई चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, चांगल्या प्रकारे माहिती आहे. म्हणजे आता कसं बहिणीजीकडे येणं जाणं पण बंद व्हायचं अशा ना, म्हणजे असं विचारच करत नाही ती कुठल्या गोष्टीचा, अजिबात विचार करत नाही. आणि ते काय होतं माहितीये का, असं बोलून चालून आहे ना काही गोष्टी तुम्हाला सांगते नसताना हे काय हे होताना काय म्हणजे असं मनात काय ना काहीतरी गोष्टी भरवायच्या आणि मग बोलायचं करायचं एखाद्याला द्यायचा त्रास, त्रास घेऊन काय भेटतं काय माहित. आता ती बिचारा मी तुम्हाला मी मागल्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं, मी वारंवार सांगते, मी पहिल्यापासून सांगते जशी माहिती आयडिओ पडलेली आहे मी तसं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. मला एवढं समजत पण नव्हतं अपूर्वा एवढी होती, पूनमताईचं लग्न झालं त्यावेळेस, तशी मी हिता असते.
माझं लपड आणि लुपडून तुम्हा सांगते दाजी दाजी बरं जर लग्न करून राहायचं असतं तर मग मी तेव्हाच राहिलं असतं की मी लग्न पण नसतं केलं माझं. दुसरीकडे लग्न करायचे मला काही गरज होती का सांगा तुम्ही मला. जर मेहण्याबरच लग्न करायचं असतं मला तर मी तेव्हाच लग्न करून राहिली असते ना. बहिणीची सवत होऊन का नसते राहिली. राहिला विषय मुलांचा तुम्ही मुलांना पण हे मुलांचा मी विषय काढून तुम्ही विनाकारण जे त्रास देता ना मला तर तुमच्या माहितीसाठी सांगते मी. नशिबात असेल तर होईल. शेवटी परमेश्वराच्या हातात असतील ते सगळ्या गोष्टी. तुमच्या आमच्या असत. कसं एखाद्याला त्रास देऊ वाटत कसं एखाद्याला काय म्हणजे उचलायची जीवन लावायचे नुसते टाळ्याला. मागचा मागचा विचारच नाही करायचा कुठल्या गोष्टीचा. कुठल्याच गोष्टीचा नाही करायचा विचार. वय एखादा व्हिडिओ काढते म्हणून त्याला त्रास द्यायचा. आता तुम्हाला सांगते ज्या टायमाला मला म्हणजे जेवढं मायाच्याने होत आहे जेवढं मी करू शकते माझ्या परिस्थितीनुसार. पियाला पण विचारू शकतो पिया ससं मला पुरी तर काही एवढा हट्ट करत नाही ते बरं का. पण कुठली गोष्ट माहितीने मी दिली अशी नाही का ग बाय. तुम्ही कुठल्या गोष्टी माहितीने मी दिल्या नाहीत का तुम्हाला. विचारा पुरेला पण विषय काय माहितीये का भाऊ बहिणी ही पुरी पण मला एवढ्या का त्रास देत नाही ते माहितीये का. म्हणजे कुठल्या मोठ्या मोठ्या गोष्टी झाल्या किंवा काय झालं काम काही करत नाही त्या कुठल्या गोष्टी हट्ट. कारण की त्यांना माहितीये ना मावशीची काय परिस्थिती माहिती असतं. माहिती आहे प्रत्येकाच्या घरात आहे ना माहिती असतं सगळ्या गोष्टी. त्यामुळे एवढ्या गोष्टीची हट्ट नाही. आणि इथं काय लोकांना कसं माहिती का उचलायची जीप लावायची टाळ्याला. जीप नुसती उचलून टाळ्याला लावायची. आणि काय म्हणजे असं एवढं ज्ञान देत असत ना बाबा. आम्ही तर म्हणते की खरंच तुमचं ज्ञान आहे ना तर ते चांगल्या गोष्टीला चांगल्या गोष्टी सांगत जा चांगल्या गोष्टी बोलत जा ना. मग ते करायला पण येते चांगल्या गोष्टी. आता हे दत्तक लेकरांचा जो विषय झाला होता तर दत्तक घेण्यासारखे लेकर मला सांग भाऊ बहिणी. आता मोठ्या मोठ्या लेकर आहेत ते आज उद्या तुम्हाला सांगते. नववी दहावीला पुरे आज उद्या एक चार पाच वर्षाला तुम्हाला सांगते लग्नाला आले लेकर. आणि त्याच्यावर मला बोलते काय बोलायचं ह्यांना राहिल्या विषय. आता त्या माझ्या मेहण्याचं आणि माझ्या बहिणीचं त्यांना जर लोक पैदा करायचं असतं तर तिने ऑपरेशनच केलं नसतं. पहिली गोष्ट तुमच्या माहितीसाठी सांगते मी. केलं असतं का नसतंच केलं ना ऑपरेशन. तिला जर पोराची हवा असते ना त्या दोघाला मी नवरा बायकोला तर तुम्हाला सांगते त्यांनी ऑपरेशनच नसतं केलं. आणि तिसऱ्या टायमा शिवन्याच्या डिलिव्हरीच्या टायमाला मी तिथं होती. शिवन्याला सगळ्याच्या अगोदर आहे ना मी हातात घेतली त्या लेकराला. कारण की ज्या टायमाला शिवनगरला शिवीला हिला काय ते डिलिव्हरीला नेलं होतं ना पूनमताईला त्या टायमाला आहे ना पूनमताई पशी मी होती. आणि तिथं पुरुषांना आहे ना अलाउड नाही म्हणजे असं संध्याकाळचं नाही ती घेऊन दवाखान्यामध्ये त्यांना बाहेर थांबायला होते. पूनमताई पशी मी होती तिची पाठ चार साडेचारच्या दरम्यान असं डिलिव्हरी झालेली होती पूनमताईची. त्या टायमाला डॉक्टर म्हणजे सिस्टरने आहे ना सगळ्याच्या आजूबर आहे ना शिवन्याला माझ्या हातात दिली होती. मी हातात घेतली होती तिला शिवन्याला त्या टायमाला लगेच सकाळ म्हणजे असं सह्या दिल्या होत्या ऑपरेशनसाठी. डिलिव्हरी झाली ना तुम्हाला सांगते ऑपरेशनला लगेच दाजीने यांची सही दिली होती. आम्हाला काही पण व्हाव द्या ऑपरेशन करून टाकायचं. कारण पूनमताईचं लय हाल होतं व्हायचं डिलिव्हरीमध्ये. मग त्यांना जर पोराचे आता हा कसं वेळेनुसार परत तुम्हाला सांगते जसं वर्ष बदल जसं दिवस बदल तसं माणसाची बुद्धीही पलटते. पण असं नाही त्या बिचारा कधी आपल्याला वाईट नजरानं बघत नाही तर आपण कधी बघत नाही. ती माझ्या बापाप्रमाणे आहे तर माझ्या भावाप्रमाणे येतं. आणि त्यांचं नाव घेऊन तुम्ही हे नाही विनाकारण मला त्रास देण्याचं काम चालू आहे. विनाकारण दुसऱ्याची बदनामी करू कधी करू ना. नंतर हातात चालली माझी आजाब पूर्ण असं खजू वाटायला लागलाय. हात माझा काय कशामुळे होतंय काय कळ नाहीच मला. हात पाय वाकड होते ते हातात खजा होते काही पैसा एवढा घातलाय मी तर पण जेवायला बरं वाटा नाही.